आज आपण क्लास एथमधील जे स्कॉलरशिप मॅथमध्ये जो टॉपिक आहे थर्ड टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे समसंख्या विषम संख्या मूळ संख्या जोडमूळ संख्या सहमूळ संख्या आणि संयुक्त संख्या याबद्दल आपण माहिती घेणार आहोत यामध्ये तर ह्या या लेसनमध्ये बरेचसा काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स स्टार्ट करण्याआधी त्याबद्दलची प्रायोर इन्फॉर्मेशन ही आपल्याला माहिती असली पाहिजे जे ऑलरेडी तुम्ही शिकलेले आहेत पण त्यामध्ये अजून काय काय कन्सेप्ट नवीन आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया पहिल्यांदा तर क्वेश्चन्स कशा पद्धतीचे असू शकतात त्यामध्ये इन्फॉर्मेशन काय माहिती असायला पाहिजे ते पहिल्यांदा पाहू तर समसंख्या एक्झॅक्टली exactly कशाला म्हटलं जातं ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक येतात त्या संख्येला काय म्हणता येईल आपल्याला समसंख्या असं म्हणता येईल किंवा अजून दुसऱ्या पद्धतीने सांगायचं झालं तर ज्या संख्येला दोनने निशेष भाग जातो त्या सर्व संख्यांना काय म्हणत असतात समसंख्या असं म्हणत असतात ठीक आहे त्यानंतर विषम संख्या कशाला म्हटलं जातं विषम संख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक येतात त्यांना काय म्हणतो विषम संख्या आणि दुसऱ्या पद्धतीत सांगायचं झालं तर ज्या संख्येला दोनने विशेष भाग जात नाही त्यांना काय आपण म्हणतो विषम संख्या असं म्हणतो निशेष भाग बाकी शून्य येत असेल तर त्या भागाकाराला काय म्हणतो आपण निशेष भागाकार आणि बाकी जर शून्य येत नसेल तर, तर तो भागाकार निशेष भागाकार नसतो ठीक आहे तर मग बाकी शून्य आली भागाकार निशेष असेल तर ती समसंख्या आणि जर निशेष भागाकार नसेल तर त्याला काय म्हणायचं आपण वि संख्या असं म्हणू शकतो कशाने भागल्याच्या नंतर दोनने तर क्रमागत येणाऱ्या दोन समसंख्यामध्ये नेहमी दोनचा फरक असतो क्रमागत येणाऱ्या दोन विषमसंख्यांमध्ये नेहमी फरक कितीचा असतो तो पण दोनचाच फरक असतो ठीक आहे त्यानंतर Uh, मूळ संख्या कन्सेप्ट आहे मूळ संख्या कशाला म्हटलं जातं ज्या संख्येला फक्त दोनच विभाजक असतात त्याही कोणते एक आणि तीच संख्या त्या संख्यांना काय म्हणायचं मूळ संख्या, हो संख्या। जसं की दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस असं जर आपण लिहत लिहित गेलं तर एक ते शंभरपर्यंत आपल्याला किती मूळ संख्या भेटतील टोटल ट्वेंटी फायव्ह मूळ संख्या आपल्याला भेटतील तर त्या ह्या मूळ संख्या कशाला म्हणतात की जर तेरा ही संख्या घेतली आपण कन्सिडर केली तर तेराचे विभाजक जे आहेत फक्त एक आणि तेरा असेल तर मग त्यांना विभाजक किती आहे दोनच आहेत ती स्वतः संख्या आहे ठीक आहे त्यामुळं त्याला काय म्हणता येईल आपल्याला मूळ संख्या असं म्हणता येईल आता त्याच्या अपोजिटमध्ये जर जी मूळ संख्या नसेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो संयुक्त संख्या असं म्हणतो ज्या संख्या मूळ संख्या नसतात त्याला काय म्हणायचं संयुक्त संख्या असं आपण म्हणू शकतो ठीक आहे एकला सोडून एक ही सं ही संख्या नाही आणि संयुक्तही संख्या नाही आहे त्यामुळं एकला सोडून बाकी सर्व ज्या मूळ संख्या नाही आहेत त्या सर्व काय असतात संयुक्त संख्या असतात ठीक आहे आणि त्यानंतर सम आणि मूळ संख्येबद्दल रिलेशन पाहायचं असेल तर पा दोन ही अशी एकच संख्या आहे जी की समसंख्या आहे आणि ती मूळ संख्या आहे बाकी सर्व मूळ संख्या ह्या कशा आहेत विषम संख्या आहेत दोन ही फक्तच मूळ संख्या जी आहे ती काय सम आहे ठीक आहे त्यानंतर स जोडमूळ संख्या कशाला म्हटलं जातं तर मूळ संख्यांमध्ये अशा दोन सं मूळ संख्या ज्यांच्यामध्ये फरक कितीचा असला पाहिजे दोनचा इथे आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की तीन कॉमा पाच यामध्ये फरक कितीचा आहे दोनचा आहे पाच सात ही मूळ दोन्हीही मूळ संख्या असेल त्यांच्यामधला जो फरक आहे सात मायनस पाच दोन प्रत्येक दोन मूळ संख्यांमधला फरक किती आहे दोनचा फरक आहे मी असे जोड्या शोधून काढल्या तर एक ते शंभरपर्यंत मला किती जोड्या भेटलेल्या आहेत आठ जोड्या भेटलेल्या आहेत ज्यांच्यामध्ये कितीचा फरक आहे दोनचा फरक आहे ठीक आहे त्यानंतर आहे Uh, सहमूळ संख्या आता जसं मूळ संख्यांमध्ये त्या मूळ संख्या असणं असं सिच्युएशन दिलेलं होतं पण सहमूळ संख्यांमध्ये तसा क्रायटेरिया नाही आहे वेदर दे टू नंबर्स आर प्राईम ऑर नॉट बट दे आर द को प्राईम सहमूळ संख्येला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं प्राईम नंबर्स असं म्हणतात त्या मूळ संख्या असो वा नसो त्या सहमूळ असू शकतात जसं की एक्झाम्पल दिलेलं आहे चारचे मी विभाजक पाडले कोणते कोणते आहेत एक दोन चार हे त्याचे काय आहेत विभाजक आहेत नऊचे विभाजक कोणते आहेत एक तीन नऊ पण या दोघांमध्ये सामायिक एकला सोडून दुसरं कोणी आहे का, का नाही तर मग चार आणि नऊ ह्या संख्येला काय म्हटलं जातं सहमूळ संख्या म्हटलं जातं संयुक्त संख्या तर आपण पाहिलं मूळ संख्येच्या विरोधामध्ये जी असते ती काय असते संयुक्त संख्या असते चार ही सर्वात लहान काय आहे संयुक्त संख्या आहे आणि दोन ही काय आहे सर्वात लहान मूळ संख्या आहे ठीक आहे तर अशा प्रकारे जी सर्व प्रायोर इन्फॉर्मेशन आहे लेसनशी रिलेटेड त्या टॉपिक्स रिलेटेड ते सर्व जे आपल्याला काय आहे माहिती असणं आणि आठवणीत असणं लक्षात असणं जरुरी आहे एक ते पन्नास पर्यंत किती मूळ संख्या आहेत त्यानंतर एकावन्न ते शंभर पर्यंत किती आहेत हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह मध्ये येऊ शकतात मग त्यावेळेस आपल्याला पुन्हा लिहायची गरज पडू नये ते आपल्याला काय असलं पाहिजे रिमेंबर असलं तर आपल्याला काय ते सोपं जाणार आहे ठीक आहे तर ह्या सर्व याच्यावर काही क्वेश्चन्स आहेत जे आपल्या तुमच्या एक्सरसाइजमध्ये स्कॉलरशिपच्या ते क्वेश्चन्स आपण आता पाहूया ठीक आहे